जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. दिनांक 21 जानेवारी रोजी आखतवाडे तालुका पाचोरा येथील दिव्यांग बांधव भगिनींनी गटविकास अधिकारी पाचोरा व तहसीलदार पाचोरा यांना निवेदन दिले. त्या निवेदनात त्यांनी जिल्हा परिषद जळगाव यांना 7/8/2019 रोजी आपल्या 11 मागण्यांचे निवेदन दिले होते व त्या मागण्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेच्या प्रोसिडिंग मध्ये त्याची नोंद करावी विषयाला अनुसरून जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना विनाविलंब आखातवाडे ग्रामपंचायत येथे जाऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे आदेश दिले. परंतु गटविकास अधिकारी यांनी हेतुपुरस्कर आजपर्यंत त्यांना न्याय दिला नाहीये असे दिव्यांग बांधव व भगिनी यांनी सांगितले. म्हणून त्यांनी 27/1/2020 रोजी पाचोरा येथे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता व दिव्यांगांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास संबंधित सर्वस्वी जबाबदार राहतील असा इशारा दिलेला आहे. त्या विषयाला अनुसरून गटविकास अधिकारी यांनी मी ग्रामपंचायतला विनाविलंब ग्रामपंचायतला आदेशित करतो असे सांगितले व माननीय तहसीलदार सो पाचोरा यांनी मी स्वतः लक्ष घालून स्वस्त धान्य दुकानात आपल्याला गहू तांदूळ व अन्य आपल्या कमी दरात उपलब्ध होईल याची हमी देतो व आपल्या पाठीशी मी ठामपणे उभा राहील असे सांगितले. या निवेदनावर सरला गढरी, उषाबाई गढरी, समत खान, दगाबाई शेख, नरगिस बी शेख, पांडुरंग गढरी, चंद्रकला गढरी व आदींच्या सह्या आहेत. CNI महाराष्ट्रसाठी दीपक गढरी, पाचोरा. संबंधित यांनी जे काही निवेदन दिले त्या संदर्भात ग्रामपंचायतीच्या स्तरावर अपघातासाठी जे काही तरतूद असेल त्या संदर्भात खर्च करण्याच्या संदर्भातले आदेश ग्रामसेवकांनाही माहिती आहेत आणि मीटिंगमधून आम्ही त्या संदर्भातले सातत्याने पाठपुरा करत राहतो. त्या संदर्भातली जी कार्यवाही करतील त्यांच्याकडे जे काही उपलब्ध तरतूद असेल त्या तरतुदीचा वापर करून दिव्यांगांसाठी जे काही देय लाभ असतील ते ग्रामपंचायतीच्या मान्यतेने जे काही मासिक सभा असेल ग्रामसभेच्या मान्यतेने त्या संदर्भातले लाभ दिले जातील. जे आखतवाडे तालुका पाचोरा येथील काही दिव्यांग बहिणी आणि अर्जदार आज माझ्याकडे आलेले आहेत. त्यांनी अशी विनंती केली आहे की त्याचा BPL मध्ये समावेश करण्यात यावा आणि धान्याचा लाभ देण्यात यावा. BPL मध्ये समावेश तात्काळ करता येणार नाही, त्याला एक ठराविक प्रकारची कार्यपद्धती आहे, याबाबत चर्चा झाली. मात्र प्राधान्य लाभार्थी म्हणून त्यांना धान्य देता येईल त्यासाठी त्यांचे अर्ज रेशन कार्ड मागवलेले आहे, त्याच्याबरोबर आधार कार्ड घेण्यात येईल आणि त्यांना लवकरात लवकर प्राधान्याचा लाभ देऊन प्राधान्य लाभार्थी म्हणून त्यांना धान्य मिळेल अशी नियमानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात करणार आहे. त्यासाठी संबंधितांनी आपल्याकडे अर्ज देणं अपेक्षित आहे आणि आपलं कार्ड देणं अपेक्षित आहे, आधार कार्ड. धन्यवाद.